काल अमरावतीतले जवळपास सगळे वरिष्ठ पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे एक 25-30 जणांचं डेलिगेशन आमचे उच्चपदस्थ अधिकारी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांची भेट घेतली आणि अमरावतीमधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या अमरावतीमधील जनतेच्या आणि अमरावतीमधल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या भावना त्यांना सांगितल्या की जे नाव चर्चेत आहे जे लोक सगळे म्हणत आहेत की त्या राणांचा कसा विरोध आहे अशा प्रकारे पद्धतशीरपणे त्यांनी सांगितलं आणि आपण सगळेजणं पाहतात की त्या जात प्रमाणपत्राबद्दल जे वारंवार तारखा पुढे जात आहेत त्यांच्यासोबत तेसुद्धा विचारणा केली गेली की ज्या लोकांची इथे ओरिजिनल प्रमाणपत्र आहेत अशी माणसं या ठिकाणी आहेत. आपण बघितलं असेल की सोलापूरचे माननीय सिद्धेश्वर महाराजांचं जे जात पडताळणीच्या प्रश्नामुळे त्यांचीसुद्धा उमेदवारी कॅन्सल झाली. अशाच प्रकारचा निर्णय अमरावतीतसुद्धा व्हावा आणि ते होण्याचे चान्सेस आहेत. अशा प्रकारचंच मागणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या वतीने केली की सगळ्या अमरावतीमध्ये अशा अशा प्रकारची मागणी आहे आणि म्हणून सगळे हे डेलिगेशन काल भारतीय जनता पक्षाच्या अमरावती जिल्ह्याच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांना राज्य पातळीवरच्या कळवलेलं आहे. आणि आत्तापासूनही आपण बरेच जणं पाहतात, तुम्ही माध्यमातूनही बऱ्याच ठिकाणी सांगितलेलं आहे. आता त्याची अनेक कारणं असू शकतात, कारण तुम्ही भारतीय जनता पदाधिकाऱ्यांच्या काही मागच्याही बाईट्स पाहिल्या, काही मागच्याही मीटिंग्स जर बघितल्यात की त्याची जी कारणं आहे की ते कार्यालयावर जाणं वगैरे ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत वैयक्तिक तुम्ही पाहिलं असेल त्या तुषार भाऊच्या घरी, त्याच्यानंतर कोणाला काय स्टेटमेंट देणं, कारण मागच्या वेळेसही सांगितलं की सगळे पदाधिकारी काम करत आहेत, ते ह्या ज्या लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखत आहेत. प्रत्येकाला सन्मान असतो आणि तुम्ही जर सन्मानाची वागणूक दिली नाही, तुम्ही घटक पक्षामध्ये आहे, तर साहजिकच पदाधिकाऱ्यांच्या भावना दुखतात आणि त्याचाच तो विरोध आहे की तुम्ही वागणूक व्यवस्थित देत नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये तो विरोध आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये नव्हे तर जनतेमध्ये सुद्धा तो विरोध आहे. बिलकुल व्हायला पाहिजे, अशाच प्रकारची सगळ्यांची मागणी होती. कारण इथे ओरिजिनल प्रमाणपत्र असणारे, आता मी सुद्धा इच्छुक उमेदवार आहे, मी सांगितलं आहे माझा बायोडाटा दिला, मी अनेक वर्षापासून काम करतो, जवळपास 18-19 वर्षाचा असतानापासूनच मी हिंदुत्वाचा झेंडा घेऊन आहे. आपल्याला माहीत आहे की शिवसेनेमध्ये बऱ्याच दिवस 20-22 वर्ष काम केलीत आणि आता भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा आहे. तर मी आणि माझ्यासारखी बरेच उमेदवार इथे आहेत आणि कार्यकर्त्यांमधली आहेत आणि आमचं संघटन फार मजबूत आहे. तुम्हाला माहीत आहे की इथे सगळी जी ताकद आहे ते BJP चीच ताकद आहे, कारण आमचे जे 1975 बूथ या लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक ठिकाणी 10 कार्यकर्ते आणि 20-50 प्रमुख असं एकेका ठिकाणी 30-30 जणांचं संघटन आहे. आमचं नेतृत्व पूर्ण भारतभर आहे, जगभर आहे. त्यामुळे ह्या ज्या दोन्ही बाबी आहेत, ह्या दोन्ही बाबी आमच्याकडे असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचंच इथे वर्चस्व आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्याला तिकीट द्यावी अशी माफक मागणी सगळ्यांची आहे. आणि हीच मागणी करण्यासाठी वरिष्ठांकडे गेलो होतो की इथला कुठला बाहेरचा आयात न करता, कोणाला बाहेरून न बोलावता, सर्वसामान्य जनतेतला कार्यकर्ता दिला गेला पाहिजे, म्हणजे जेणेकरून भारतीय जनता पार्टी ही उद्दीपित होईल, मोठी होईल आणि त्याच्यानंतर विधानसभेलासुद्धा त्याचा आपल्याला फायदा होईल. कारण माझ्यासारखा जर उमेदवार दिला तर आपण सगळे जाणतात समोरच्या उमेदवाराची मतं मी कशी आतमध्ये आणू शकतो ज्याचा भविष्यातसुद्धा फायदा होईल. अशाच प्रकारची मागणी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या वरिष्ठ नेत्यांना केलेली आहे.